काय झालं 2.5 वर्षात आमचं? आज जी ती महाराष्ट्राचा चॅनेलवाली आहे ती पुढे, ही चॅनेलवाली पेपरवाली ही ती सगळी म्हणते ती शिंदेसाहेबांनी मंड केलं, शिंदेसाहेब 40 आमदार घेऊन गेले. अरे तुमच्याला का पाया पडतो सांगतो रे, आम्ही 40 जण शिंदेसाहेबाला घेऊन गेलो, शिंदेसाहेब आम्हाला घेऊन गेले नाही. आम्ही गेलं चला साहेब पुढं, आम्ही असतो चला पुढं आहे, तरी सुद्धा साहेब माझ्या मागे 3.5 तास राहिलं. मी 3.5 तास आधी जाऊन पुढं बसलो. तवा हेच त्यांना पिठू द्या उद्या म्हटलं, मी तर निघालो आता थांबत नाही म्हणले. यांच्या जळत होतं कुठतं, तरपडत होतो आम्ही, आम्ही बघत होतो त्या ठिकाणी काय चाललंय 2.5 वर्ष. कोण बघाय आलं नाही आमचं, एक नगर विकास खातं सोडून कुठं निधी मिळाय तयार नाही आम्हाला. हसत होती आणि माझी तर या सगळ्यांपेक्षा मोठी अडचण. जालू कामटे माझा जीवलग दोस्त विद्यार्थी दशेतला, या पुण्यात किती कॉलेजवरून किती युनिव्हर्सिटी कुठं कुठं भांडणं केली आहे ती मोजायला लागतो, दोघाला 2 तास लागतात. काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं, सगळीकडं पळून शिवसेनेत कसा तरी आमदार झालो. 25 वर्षानं आपटत झपटत कसं तर जुळलंय एकदा. आणि गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं, त्याचा पक्ष सोडलेला मारक्या बायलावून बघायची, आता जायला भाडायचो आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला, आता काम कुठं करायचं? जाऊ मध्य प्रदेशात जाऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे माझं एवढं पाण्याचं काम मार्गी लावू म्हणून. ह्या सगळ्या अडचणीचा परिपाक झाला प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भूमिकेतून. हे सगळं घडलं मित्र, गारुडूचा गारुडी खेड्यापाड्यात आता कोण पैसा बिसा देत नाही साहेब म्हणून गारुडी यांनी आता धंदा सुरू केला. त्यावेळी मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरातनी जायला लागली. मुंबईत गेला मंत्रालयासमोर, त्या ठिकाणी गारुड्याने खेळ मारला 15-20 मिनिटं, खेळ केला कोणी रुपडा टाकला नाही, कारण मंत्रालय ही बिंडी घ्यायसाठी आहे देयसाठी नाही त्या बिचाऱ्याला माहीतच नव्हतं. तिथनं उठला चालत चालत गेला गेठुआ बिंडायला, म्हणलं इथं भारी दिसतंय, म्हणलं जरा फॉरेनची बिरेनची माणसं बिनसं सगळी फिरताना पोरं बिरं बैदे ताजमहल हॉटेल बैदे इथं खेळ केला तर काय ते मिळत. खेळ म्हणला त्यानं कडकड कडकड वाजवायला सुरुवात केली, माकाड आधी नाचवलं, माकाड नाचवायचं झालं कोण रुपया टाकणार, गोल माणसं उभा राहिले पुन्हा अस्वल खेळवलं तरी काय फरक पडला नाही, पुन्हा नागपुंगीवर खेळवला तरी काय कोण पैसा टाकाय तयार नाही, नजरबंदीचा खेळ त्यानं सुरू केला. कडा ट्यूबार लाईटच्या काढल्या चावून खाल्ल्या, गटा बारकी सापाची पिल्ली घेतली गिळाय चालू केली, दगडं घेतली खडाखडा फोडाय चालू केली, नजरबंद झालेली सगळ्यांची. जपानची जोड एक नवरा बायको आली होती, ती काय म्हणली, काय हे भारत देश आहे का माणसं आहेत का जनावरं आहेत, म्हणली हे काचा खातंय दगडं खातंय साप गिळतंय तरी ह्याला काय होणार. बारका एक पोरग होतं पुरंदर जसा सोडचं, ते म्हणलं कुठं आला आहे तुम्ही, जपान आलो. अरे इथं काय बघता जावाय तिकडे मंत्रालयाकडं, त्या राष्ट्रवादीनं अख्खं महाराष्ट्रात तिजोरी गिळली तरी त्यांच्या पोटात दुखलं नाही आणि ह्याच्या का पोटात दुखायचं आहे, म्हणल्या सगळं हडप करून टाकलं 2.5 वर्षात ना आम्हाला रडायसुद्धा कुठं जागा राहिली नाही, यातून हे झालेलं आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, निक्षून सांगतो, मला आयुष्यात कधी चमचेगिरी कुणाची मी केली नाही करणार नाही. मी ताठमानानं स्वाभिमानानं राजकारण केलं, वनवास भोगला पण मी लवलो नाही, कुणालाच लवलो नाही, पण काळजाच्या देठातनं पांडुरंगाकडे तोंड करू शकतो. जीवनात मला नेतृत्व यशवंतरावजी चव्हाण साहेब वसंतदादा शंकरराव चव्हाण साहेबांनंतर जर अंतकरणापासून कोणतं नेतृत्व पटलं असेल ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व. हे नेतृत्व तळा मी फार याचा अभ्यास केला आहे, बारीक चिंतन करत होतो मी काय नेमकं ह्यात, हे रसायन वेगळं आहे. कोयनेच्या त्या धरणाच्या काठाला असे 7-8 एकराची जमीन घरात करायचे, आपल्याला या ठिकाणी सांगूले जमीन असो सासवडची जमीन असो मित्रांनो एवढं कष्ट नाही, त्या कोयनेतल्या पाण्यात उभा राहून त्या ठिकाणी शेती करणं महान 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 कष्टाचं काम.
तिथं लहानपणी शेती केली तरण झाल्यानंतर तिथं काय पोट भरत नाही बापाने सांगितलं काहीतर बकर ऐकणं जाता म्हणलं ठाण्याकडलं ठाण्याला गेल्यावर हातात आली ती रिक्षा झाली. रिक्षानं त्या ठिकाणी रुजीरोटी भरत लेकर बाळाजोगवा संपूर्ण जीवन तिथं व्यतीत केल्यानंतर आनंदी गाई साहेबांसारखा एक दैवी शक्ती असलेला महान माणसाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पडला आणि त्यांच्या जीवनाची वेगळी वाटचाल चालू झाली. ते आता मुख्यमंत्रीपदापर्यंत थांबले. शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहे, शेतमजुरांचे प्रश्न माहीत, पीक येतं कसं, पीक जातं कसं, पीक उद्ध्वस्त होतं कसं, पीक गेल्यावर घरात कसं रडते, आई बाप सगळे रडत बसतात, ती डोळ्यानं बघितलंय. ठाण्यातल्या शहरातली गरिबी त्यांनी पाहिली आणि ज्यावेळी गरिबी पाहिलेला माणूस नेतृत्वावर बसत असतो त्यावेळी त्याच्या हातून ऐतिहासिक मोठं काम होत असतं हा इतिहासाचा दाखला आहे. शिवरायांनी असंच पाहिलं होतं. जास्त बोलत नाही, वेळ कमी याची मला जाणीव आहे, पण मी एवढंच तुम्हाला सांगेन. आता इकडं बघू नका, तिकडं बघू नका, दररोज टी व्ही चालूच राहणार आहे, दररोज बातम्या येणारच आहे, त्यांचा तडाखा कुठंतरी आम्हाला बसणार आहे, आमचा ठोका त्यांना आम्ही टाकणारच आहे. कोणकोणाची आता वाट बघाय रिकाम नाही, आम्ही काय मेलेलं आहे जो दूध पिऊन, आम्ही मी जिथे आहे जो दूध पिऊन आलो आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात तमाम पुरंदरच्या माझ्या या ठिकाणी जमलेल्या जनतेला पांडुरंगाचा एक भक्त त्याच्या पायरी पसला एक माणूस म्हणून एवढंच तुम्हाला सांगेन. घराघरात आता शिंदे साहेबांचा विचार पोचला पाहिजे. आज तुम्ही मला बोलवलं या ठिकाणी, मला सन्मान दिला, सन्मान देत असताना या ठिकाणी मी आता बोलेन निघून जाईन, परंतु माझ्या तरुण सहकारी सगळ्या मित्रांना जानुभाव तुम्हाला सांगतो. गावागावा सभा लावा मी यायला तयार आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि त्याचा विचार घराघरापर्यंत पोचवणं हे मावळ्यासारखं तुमचं माझं मित्रांनो काम आहे. स्वातंत्र्य मिळवून देत असताना या ठिकाणी 70-80 वर्षाचं वय झाल्यानंतर महात्मा गांधीसारख्या म्हाताऱ्या माणसानं अंगावला कोट काढला, टाय काढला, पॅन्ट काढली, बूट काढला, फेकून दिला, धोतारे गांगाव पागरले काटे हातात घेतले, अख्खा देश वयाच्या 70व्या वर्षी 60 वर्ष वय असताना पिंजून काढला त्या म्हाताऱ्यानं. तरुण असताना आता 5 पावलं चालणं आपल्याला अवघड. भगतसिंगानं असं असत फाशीचा फंदा घेतला, सुभाषबाबूनं लढाई केली, हजारो लाखो माणसं तुरुंगात गेले, हजारो फाशीवर गेले, अनेकांनी तुरुंगवास भोगून या भारत मातेला या ठिकाणी मित्रांनो तुम्हा आम्हाला याकडे स्वातंत्र्य मिळालं, भारत मातेच्या शंकला त्यांनी तोडले. पण त्याचवेळी शिंदे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो मी या ठिकाणी की हे घडत असतानाच बंगालमध्ये त्या ठिकाणी पाटला भाताच्या शेतीला पाणी देत असताना एका शेतकऱ्यानं सूर्याकडे बघून गाणं लिहिलं आणि ते गाणं आहे कोणतं, वंदे मातरम शस्य श्यामल सुजलाम सुपलाम वंदे मातरम. बंकिमचंद्र चटर्जी नावाच्या शेतकऱ्यानं भाताच्या रानात चिखलात उभा राहून गायलेलं गीत, जसं आपण मोठंवर गातो तसं गायलेलं गीत, हेच गीत आता तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांनी दिलं, पण आज आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं आणि पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, भूमी आहे ज्ञानोबा माऊलीची, भूमी आहे तुकाराम महाराजांची भूमी, तुमची माझ्या संभाजी धर्मवीर संभाजी महाराज या भूमीला सुजलाम सुफलाम करायची. अनेक आपली दुःख आहे, ते 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला आज पूर्ण होत असताना, आज सुद्धा आमची खेड्यापाड्यातली आई बहीण आहे ती मसराय धार काढताना तिचं लुगडं फाटलेलं, डाळीबाची बोर फुलं येताना खचाकच खचाकच हाताला बोटाला अशी काट टोचतात, रक्त निघतं, ती फडकी बाया बांधून काम करतात. रात्रंदिवस 18 महिने ऊस झोपासायचा, अनाजा सरी सोडल्यापासून ऊस तोडेपर्यंत राब राब राबायचं, दारं धरा रातचं गेल्यानंतर किती तर साप जाऊन शेतकरी मेलेला आहे त्या महाराष्ट्रात, आणि ऊसाचा दर मात्र नेमका काय द्यायचा, 1800 रुपये मेला शेतकरी, श्रीमंत झाला कारखानदार, वजनाचं काटं नहाणारा कारखानदार मला दाखवा, त्याचं पाय मला धरायचं आहेत. आणि इथं साहेब आता आम्हाला तुमच्यावर निर्णय पाहिजे. आम्ही आज तुमच्याकडे मागतोय, तुमच्या पायाला हात लावून मागतोय की या गरीब शेतकऱ्यांसाठी द्या, शेतमजुरांसाठी द्या, दीनदलितांसाठी द्या,
राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या बुद्धिमान असलेल्या विद्यार्थ्यांना कलेक्टर झाला पाहिजे, DSP झाला पाहिजे, DYSP झाला पाहिजे, म्हणून त्याला अभ्यासाची अशी दालनं खुली करून द्या. महाराष्ट्र वैभवशाली, तुमच्याशिवाय साहेब कोण बनवू शकत नाही. आणि आता आमच्या अशा का माझ्या सोडा, मी तर तुमचा सैनिकच आहे. आणि मी कसा सैनिक आहे तुम्हाला माहीत आहे. मला अडवायची हिंमत कुणाच नाही. रणगाडा पुढं आला तर अडवी नाही, उडी मारली तर राजाराम पाटलाची औलाद नाही. अजिबात जुळणार नाही आपल्या बाबतीत कुणाचं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा साहेब तुमचीच आठवण करून माझा प्राण जाईल. आणि क्रांती एवढी सोपी नव्हती तुम्ही केली, जग स्तंभित करून तुम्ही टाकलं. हजरले अमेरिका, हजरलं इंग्लंड, 33 देश हजरले. काय चाललंय महाराष्ट्रात? म्हणून पवारसाहेब सिल्वर ओक मुंबईत, दिलीप वळसे पाटील कॅबिनेट गृहमंत्री विधानभवनात, अजितदादा उपमुख्यमंत्री विधानभवनात, मुख्यमंत्री उद्धवसाहेब आमचे विधानभवनात, सगळी बसल्या ती. पोलीस आहे ती, DSP आहे ती, जिकडं तिकडं बंदोबस्त लागला आहे. सट्टा सट्टा सट्टा, एक 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 गडी ठाण्याकडे कवा गेला. ह्या एकाला रे कळलं नाही काय यांचं CID खातं, काय यांची यंत्रणा आहे. पेंगा झुपत बसली होती ना. आम्ही गेलो गो सुरताला गेलो, म्हणते ती कुठं गेले ते बघा. शहाजी पाटील उनका फोन अनरिचेबल. शहाजी पाटील फोनवर सापडत नाहीत. अरे माझ्या बायकोला का महिना महिना फोनवर गावत नाही, तुला का गायचा येण्या का हुडकाय लागला मला. ह्या फोन आता जाताना तुम्हाला देऊ, तुम्हाला नवा घेऊन शिवतारे बापू फोन द्या जाताना. आणि बघा त्यात कवा बायकोला मी फोन पिण केलेला येतो. ॲडमिट आहे आता 3 आठवडे झालं. तिचाच आत्ता फोन आता माझा अंगठा जाव प्रश्न झालं, नीट झालं. हो दी बाया म्हणले ये निवातीची. आम्ही स्वतःला जाळून घेऊन चाललेलो आहे. जास्त बोलत नाही, जाता जाता एवढंच सांगतो. भगतसिंगाला फाशी शिक्षा झाली. भगतसिंगाला फाशीची शिक्षा झाली. सुसान गाव झालं. पंजाबची संस्कृती मोठी. एका घरात कुटुंबातली 20-22-30-30 माणसं राहायला. विभक्त होणं त्यांना आवडत नाही. आणि सुंदर सगळं गाव पडल्यालं वाड्याच्या पटांगणात. गहू नीट करत भगतसिंगाची आई बसली होती. आणि तिनं बैल घरात सून बी हसना, पोरगी बी हसना, लेकरं बी मान खाली काढून बसले ती बारकी बारकी. भगतसिंगचा बाप बाजल्यावर बसून मान खाली घातली. गावातली माणसं येत्या तिथे असाच करते जावा म्हणतो. उठले आणि म्हणले क्या हुआ ऐसा पूरा गाव में सन्नाटा है, कोई किसको बोल नहीं रहे, क्या हुआ? गावच्या सरपंचाने सांगितलं, मां तेरे भगत सिंह को फाशी हो गई. क्यों? नहीं मेरा भगत सिंह ऐसा कोई गलत काम नहीं कर सकता. वो क्यों दिए उसके फांसी? कौन ने दिए? मैं देखती हूं, मुझे भगत सिंह को मिलना है. तेला समझाओ संदे सकाळी नेले तुरुंगात तेला भगत सिंह की भेट दिली. भगत सिंह गजाड उभा राहिला होता. आय धावत पळत गेली. त्या गालावर हात फिरवला. बेटा क्या हुआ है, क्या किया तूने भगत सिंह, तुझे फांसी हुई, कौन सा गलत काम किया? अरे माँ मैंने कोई गलत काम नहीं किया, तुझसे बड़ी एक माँ है जिसका नाम है भारत माता. अंग्रेज है ना गोरे हरामी, इन्होंने मेरे भारत माता को यहाँ लूटने का धंधा शुरू किया था. साले को गोली मार दे, खत्म कर दिया. क्या माँ किया मैंने, गलत किया? अरे नहीं, अगर तूने ऐसा काम किया है, ओ बड़े साहिब को मैं पूछूंगी भगवान को कि इस कोख से मुझे और 100 भगत सिंह को जन्म नहीं दिए जो मेरे भारत माता की रक्षा करे. ही भगत सिंगाची आई. हा इतिहास तुमच्या माझ्या देशाचा आहे. ज्यावेळी एवढा इतिहास घडवून तुमच्या माझ्या सगळ्या ताब्यात दिलेली भारत माता, हिचं काय चाललंय बघायचं सोडून तुम्ही.
आता जास्त बोलत नाही साहेब, जाता जाता एवढं सांग. पवार साहेबांना कॅन्सर आहे, कॅन्सर एवढा मोठा आजार आहे का? जगात मोठा आजार कॅन्सर एवढा नाही. 22 वर्ष काम करते अजून, 22 वर्ष. 5:30 उठते, आंघोळी करते, रुमाल पांढरा गुण असं करून काम चालूच. आणि दुसरीकडं आमचं तिसरंच ओरडत आहे ना आम्हाला शिव्या देत आहे, कशाचं काय आणि कशा अहो आजार पण बिजार पण काय असतंय असावं. तुम्हाला भगवंतानं द्यायला नको तर दुर्दैवानं दिलं मान्य आहे आम्हाला, पण तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे होती. इन्चार्ज एकनाथ शिंदे साहेब 6 महिन्यासाठी, आणि आदित्य ठाकरे साहेबांनी रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढायचं. बघता बघता कुठल्या कुठे राष्ट्रवादीनं आहे काँग्रेस आम्ही फेकून दिले असते, आम्ही कळसवा दिली असते, पण झालंच नाही. हे आमचा अजितदादाचा आरडत वरडत 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 हिंडायला लागला ना, आम्ही बघ टी व्हीला बसलो. हे आमचा नेता कुठं दिसेनाच आम्हाला, कोणच दिसेना. पण दादासाहेब घोटाळ काय, दादा मनानं लय चांगला आहे, मन मोकळा आहे, मन लय चांगला आहे, पण दादाचा घोटाळा देवानं एकच केला आहे हो, नरड लय करडं दिले. सहज बोला का बापू कवा आला सांगोल्यात, म्हटलं का झालं मेलं धडकीच वरती. मग आता महाराष्ट्र घाबरायला लागला दादाला, दादा या नादा लागून चालत. आम्ही जे केलं आमची शिवसेना वाचवायसाठी, आमची शिवसेना वाढवायसाठी, आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा विचार महाराष्ट्राच्या घराघरात पोचवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली आमची मित्रांनो क्रांती आहे. भरभरून तुम्ही आम्हाला आशीर्वाद, आमच्याकडे खोट्या नाट्या नजरनं कृपा करून पाया पडतो बघू नका. जे केलंय ते महाराष्ट्रासाठी, केलंय ते शिवसेनेसाठी, जे करणार बी आहेत एकनाथ शिंदे साहेब त्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी करणार आहे. दुसरा त्यांचा कोणता स्वार्थ नाही. जगातल्या विश्वातली गरिबी भोगल्याला तो माणूस आहे, त्या माणसाला श्रीमंतीचं गरीबाचं काय कुणी शिकवू नका. गौतम बुद्धासारखं करुणामय अंतकरण असलेला या महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनंतर कोण लाभला असेल. दारिद्र्यजनं भोगलं त्यालाच गरिबीची चटकं कळत असते, ते एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मिळालेले आहेत. ताकद देऊया, आशीर्वाद देऊया, भरभरून त्यांच्या पाठीशी आपण उभा राहूया. आणि हा आपला तुमचा माझा सगळा महाराष्ट्र सुबत्तेनं आणि आनंदानं भरलेला, शेतकऱ्याचं घर सुखी, शेतमजुराचं घर सुखी, दीनदलितांना सर्व सोयीनं तुम्ही आम्ही त्यांच्यासमोर जाऊ, त्यांच्या गल्लीत बोळात हिंडूया सगळ्यांनी, आणि महाराष्ट्राला उज्ज्वल बनवूया. वेळेअभावी एवढंच बोलतो. आणि जाता जाता आता नेहमीप्रमाणे कागद आलेला आहे, हॅलो रफी भाई, हॅलो काय नेते राव कुठं आहे काय, 3-4 दिवस फोन नाही, आम्ही घाबरून इथे गेलो, म्हणले काय झाले काय चाललं आहे कळणं, आम्ही टी व्हीला बघतो. काय नाही रफी भाई बिंदा राव, काय राव गुवाहाटी आहे काय डोंगार काय झाडे काय हॉटेल समद काय ओके, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके.